दौऱ्याच्या बाबतीत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही। आम्ही यापूर्वी 3 तारखेला बेळगावला आणि सीमावर्ती भागातल्या मराठी बांधवांना भेटण्यासाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि मी आम्ही दोघं जाणार होतो। आपल्या तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आग्रह केला की 6 तारखेला महापरिनिर्वाण दिनी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आपल्या मराठी बांधवांनी बेळगावमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याला आम्ही दोन्ही मंत्र्यांनी 3 तारखेच्याऐवजी 6 तारखेला यावं, त्यानुसार आम्ही आमचा 6 तारखेचा दौरा निश्चित केलेला आहे। आमचा दौरा अधिकृतपणानं आम्ही कर्नाटक सरकारला म्हणजे आम्ही येणार आहोत एवढं कळवलेलं आहे, अजून डिटेल दौरा त्यांना आम्ही कळवलेला नाही। आत्ता तरी अजून घटकेला या घटकेला अद्याप अधिकृत आम्ही तो दौरा रद्द केलेला कुठलाही संदेश किंवा कुठलाही निर्णय कळवलेला नाही। या बाबतीत माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघं हे दोघं जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेऊ। हिंमत नाहीये आमच्यामध्ये, काय हिंमत आहे हे संजय राऊत साहेबांना किमान आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे हे आम्ही 5 महिन्यापूर्वी त्यांना दाखवलेलं आहे, त्यामुळे आमची हिंमत काय आहे, आमच्यात काय धमक आहे, आमच्यात किती ताकद आहे हे संजय राऊत साहेबांनी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आमच्या बाबतीत त्यांनी ते बोलू नये। आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे हे सरकार महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांची सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेणं, राज्याकडं महाराष्ट्राकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत याच्या बाबतीतली आम्ही चर्चा करण्यासाठी तिथं जातो आहोत, त्यामुळं कुणाच्या धमक आहे कुणाच्या धमक नाही हे नुसतं बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझं एवढंच सांगणं आहे की जे तुमच्या काळात 2020 पासनं सीमावर्ती भागातल्या मराठी भाषिकांच्या सवलती त्यांना केली जाणारी राज्याकडची मदत जी थांबली होती ती माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आल्या आल्या लगेच चालू झालेली आहे। तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो। उपमुख्यमंत्री म्हणतात की उद्या महापरिनिर्वाण दिन आहे त्याच्यामुळे वाद होऊ नये म्हणून तो दौरा होऊ नये असं त्यांनी आता नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने दौरा होऊ नये असं म्हटले असं मला तरी ऐकिवात नाही किंवा मी तरी ते पाहिलेलं नाही। मी मागाशीच आपल्याला सांगितलं माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब आहेत, त्यामुळे या बाबतीत ते दोघं जण जो निर्णय घेतील तो त्यांचे सहकारी मंत्री म्हणून त्या आदेशाचं पालन करणं आमची जबाबदारी आहे। 100% ते जो आदेश देतील त्याचं पालन आमच्या दोघांच्याकडनंही केलं जाईल। कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केलेली आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाद कोर्टामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। नाही आता माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर जर कर्नाटकच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना नाही, कारण माझं आज दिवसभरात सकाळपासून तरी माननीय शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं नाही। मी त्यांच्या निरोपाची त्यांच्या आदेशाची वाट बघतोय, जो आदेश शिंदे साहेब मला देतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। दौरा अजूनही ठरलेला नाही तुम्ही म्हणत आहात, पण कुठेतरी चित्र असं जातंय की राज्य सरकार बॅकफुटवर आहे। कोण चित्र निर्माण करते मला माहित, आम्ही राज्य सरकारकडनं अधिकृत सांगितलं का आम्ही जाणार नाही, किंवा मी बोललो का, माननीय चंद्रकांत दादा बोलले का, माननीय DCM साहेब एवढंच म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या दिवशी आपले मंत्री तिथं जात असताना तिथं वादविवाद होऊ नये। आता वादविवाद करणारी मंडळी कर्नाटक मधली आहे, बेळगाव मधली आहे, त्यांनी ठरवायचंय ना आता की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायसाठी मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जर त्यांचे 2 मंत्री येत असतील तर त्यांना येऊ द्यावं, त्यांना अभिवादन करू द्यावं आणि मग अभिवादन करून आमचं आम्ही लोकांशी चर्चा करू आणि निघून येऊ तिथलं। त्यामुळं आता कर्नाटक राज्याने हे ठरवायचंय, आम्ही सामंजस्याची भूमिकाच घेतलेली आहे, त्यांनी आता सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घ्यायचा आहे। महाराष्ट्रात मंत्री बिलकुल घाबरत नाही, आम्हाला
सीएम साहेबांनी आणि डीसीएम साहेबांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जाऊ शकतो, पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे, समन्वयातून ह्यातनं तोडगा काढायचा आहे, हे प्रकरण चिघळू न देता दोन राज्यांमधला हा प्रश्न आहे, केंद्राने ह्याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि समन्वयातनं दोन्ही राज्याचा हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे। आताताईपणा करून आणि अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचं नाही। मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या लोकांची जी भावना आहे त्या भावनेच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे, त्यामुळे आम्ही घाबरण्याचा बिलकुल प्रश्न येत नाही। आणि जे कोणी माननीय विरोधी पक्ष नेते म्हटले असतील त्यांना सुद्धा मी मगाशी जे संजय राऊत साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं ते माननीय अंबादास दानवे साहेबांनी सुद्धा पाहिलेलं आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये किती धमक आहे ते 5 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे। सर एक मुद्दा परत आहे मात्र की एकाकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचेच आहे, एवढी आक्रमक भूमिका घेत आहेत, वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, पण दुसऱ्या बाजूला शिंदे फडणवीस सरकारमध्ये असणारे भाजपचे मंत्री किंवा स्वतः देवेंद्र देखील आक्रमक बोलताना दिसत नाही, असं वाटतंय की शिंदे गट आक्रमक आहे या सगळ्या मुद्द्यावर, मात्र भाजप तत्काळ ताकदीने साथीला म्हणजे आपण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आता पाहिलं असेल, ते सुद्धा म्हटले आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही कोणाला घाबरण्याचा प्रश्न नाही। कसं आहे आपली बोलण्याची पद्धत, आपली बोलण्याची भाषा ही आपण अतिशय शांत संयमीपणानं आपली भूमिका मांडत असतो आणि आपल्या पद्धत आपल्या लोकांना कसा न्याय मिळेल याच्यावरती आपला जास्त भर असतो। भडक बोलणं आणि अशा पद्धतीनं प्रक्षोभक बोलणं ही आपली पद्धतच नाही महाराष्ट्राची, ही आपली संस्कृती नाही। आपला प्रश्न सुटला पाहिजे, आपल्या मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी ज्या पद्धतीनं पुढे जावं लागेल त्या पद्धतीनं शांत संयमी पद्धतीनं न्याय पद्धतीनं व्यवस्थितची सनदशीर मार्गानं हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला सोडवण्यावरती आपला आमच्या सगळ्यांचा भर आहे। अक्कलकोटमध्ये 28 गावांची बैठक आहे, आमदार सचिन कल्याण शेट्टी ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत, या 28 गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कर्नाटकामध्ये सामील व्हायचं आहे, या परिस्थितीशी आता या जत भागातल्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आजच त्या भागात दौऱ्यावर गेलेले आहेत, त्या ठिकाणी ते सगळ्या लोकांशी चर्चा करतायत आणि पहिल्यांदाच माननीय शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की म्हैसाळ विस्तार टप्पा 2 याच्याकरता जी तांत्रिक मान्यता घ्यायची आहे ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्याला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायची आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच या म्हैसाळ टप्पा 2 विस्तार योजनेला किमान 2000 कोटी रुपये याला खर्च येणार आहे, तिथल्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायला तातडीनं त्याला मान्यता दिली जाईल, हे सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। सीमावर्ती भागातली जी लगतची आपली राज्यातली गावं आहेत त्यांना सगळ्या सुविधा सवलती इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही। पण या प्रोजेक्ट कॅनल झाडलं किंवा 2000 कोटींचा निधी मंजूर केला, पण हे काम मार्गी लागायला आणि गावातल्या घरोघरी पाणी पोहोचायला किमान 1 वर्ष झाला, परिस्थिती इतक्या वर्ष आधी सुद्धा तुम्ही सत्ते होता, त्यानंतर सुद्धा आता पुन्हा तुमची सत्ता आली, महत्वाचा प्रश्न मार्गी लागायला वेळ लागतो असं वाटत नाही? 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो हे मान्य आहे, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख तत्कालीन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते हेही मान्य आहे, परंतु त्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही ह्याच्यावर भाष्य केलेलं आहे की त्या काळामध्ये सगळे निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत होता, वित्त खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं, जलसंपदा खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं, त्यामुळं शिवसेना उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी त्या सरकारमध्ये असली किंवा सरकारचं नेतृत्व करत असली तरी हा प्रश्न सोडवण्याची दोन्हीही विभाग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते, त्यामुळे त्यांना हा प्रश्न आपण विचारला तर अधिक बरोबर। मी सांगितलं ना मुख्यमंत्री जरी माननीय मुख्यमंत्री जरी आमचे होते तरी मी अनेक वेळा आम्ही याच प्रश्नासाठी नाही पण अनेक वेळा ह्याच्या पूर्वी आम्ही बोललेलो आहे, आम्ही सरकार आम्ही माननीय उद्धवजी साहेबांची साथ का सोडली, आमचं ऐकलं जात नव्हतं, आमच्या आमदारांना निधी मिळत नव्हता, आमच्या आमदारांनी मांडलेले प्रश्न सुटले जात नव्हते, आमच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती, हे वेळोवेळी आम्ही ज्यावेळी बंड ज्यावेळी आम्ही उठाव केला त्यावेळी ही बोललेलो त्यातलंच हे कारण आहे। आणि उद्धव ठाकरे यांची देखील भेट होती मागच्या काही दिवसांपासून, ही युती संभाव्य युती कायम चर्चेत आहे, कसं बघताय सरकारमध्ये असताना देखील आणि विरोधक म्हणून कुणी एकत्र यावं, मतांचं समीकरण कसं करावं हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, ठीक आहे, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब एकत्र बसतायत चर्चा करतायत, त्यांचा जो निर्णय घ्यायचा ते दोन पक्षाचे प्रमुख आहेत ते जण घेतील, याचा अर्थ
प्रकाश आंबेडकर साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा दिला किंवा तिने एकत्र काम केलं म्हणजे सगळा दलित समाज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर गेला असं नाही. दलित समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये वेगवेगळे समूह आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत. मग आता त्यातलं सुद्धा माननीय नामदेव डॉक्टर साहेबांचं जो दलित पॅन्थर आहे, त्या दलित पॅन्थरचे जे प्रमुख आहेत सगळे, त्यांनी कालच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी दिवशी कराडला बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं काही संघटना, काही पक्ष, काही समूह त्यांच्या बरोबर जातील, आमच्या बरोबर सुद्धा काही लोक येत आहेत. त्यामुळे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा हे समीकरण अधिक स्पष्टपणाला बरीच लोक तुमच्यासोबत येतात, पण चंद्रकांत खैरे म्हणतात 30 तारखेनंतर चमत्कार होणार आहे. आता त्यांना चंद्रकांत खैरे साहेबांच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचं हे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. जे स्वतः निवडून येऊ शकले नाहीत, जे आता खासदार नाहीत, त्यामुळं माझं मत असं आहे आता काही काम जास्त नसल्यामुळं कदाचित भविष्य बघण्याचा विधी किंवा भविष्य बघण्याचं त्यांना छंद जडला असेल आणि त्या छंदातनं जर समजा त्यांना काही भविष्य दिसत असलं समोरचं तर ते वेळ जात नसल्यामुळं काहीतरी बोलायचा प्रयत्न त्यांनी केला असेल. त्यांनी त्यांच्या स्वप्नात राहू द्या, काही होणार नाही. आम्ही अनेक वेळा सांगितलंय आम्ही 50 आमदार आहोत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आमचे 51 होतील पण 49 होणार नाहीत हे माननीय खैरे साहेबांनी लक्षात ठेवावं. सर एकदा पुन्हा एकदा सांगा की बेळगावचा जो दौरा होता तो कधी ठरला होता, कसा ठरला होता, तो किती वेळा रद्द झाला आणि पुन्हा कधी त्याचं नियोजन? रद्द कधीच झाला नाही, ठरला होता. आम्ही ठरवलं होतं 3 तारखेला जायचं, पण सीमावर्ती भागातल्या विशेषतः बेळगाव मधल्या मराठी भाषिक लोकांनी आम्हाला आग्रह केला की 2 दिवसानंतर जर तुम्ही आला तर आम्ही 6 तारखेला सर्व मराठी भाषिकांच्या वतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याला तुम्ही यावं. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही केवळ हा दौरा पुढे ढकलला, रद्द कधीच केलेला नाही. सर दुसरा वेगळा प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे, उद्या 66वा आहे, या संदर्भात ज्या पद्धतीने इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राज्य सरकारची वेगळी विशेष निधीची तरतूद असते त्याप्रमाणे विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी काल केली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवरती असेल, नागपूरच्या चैत्यभूमीवरती असेल, सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी असेल, सर्व तहसीलच्या ठिकाणी असेल, राज्य सरकारच्या वतीनं आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. विशेषतः मुंबईमध्ये दादर चैत्यभूमीवरती जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्यासाठी प्रशासनाकडनं सर्व तयारी केली जाते. कुठेही या व्यवस्थेमध्ये निधीची कमतरता पडू दिली जात नाही. इथून पुढे सुद्धा निधीची कमतरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. देखिए अभी तक कल जो 6 तारीख को हम लोग जाने वाले थे अभी तक तो हम लोग जाने का ही सोच रहे हैं, लेकिन कर्नाटक गवर्नमेंट की तरफ से उनके चीफ सेक्रेटरी ने हमारे चीफ सेक्रेटरी को एक खत दिया है कि आपके मंत्रियों को यहाँ न भेजें. मुझे इतना ही कहना है कि ये हिंदुस्तान में किसी भी राज्य का किसी भी मंत्री कौन से भी राज्य में आता जाता आ सकता है जा सकता है. कर्नाटक गवर्नमेंट का, कर्नाटक सरकार का ये रुख हमें बड़ा आश्चर्यकारक लगता है. अभी तक तो हम लोग जाने का ही सोच रहे हैं, लेकिन उनके तरफ से जो कम्युनिकेशन हमारे पास आया है उसके बारे में हमारे CM साहब, हमारे DCM साहब उसके ऊपर विचार करके हमको जो आदेश देंगे वो आदेश का हम दोनों मंत्री पालन करेंगे. क्या जाने वाले हैं या दौरा आरंभ हो गया है? अभी तक तो दौरा एज इट इज है. अभी तक तो ये दौरे के बारे में हमने कुछ डिसीजन नहीं लिया है. मैं बार बार कह रहा हूँ इसके बारे में हमको CM साहब, DCM साहब जो बताएंगे वो निर्णय हम लोग करेंगे. प्रकाश अम्बेडकर और शिवसेना के उद्धव ठाकरे ग्रुप की बैठक जो हो रही है और लगातार ये कोशिश की जा रही है कि शिवशक्ति और भीमशक्ति को साथ मिलाकर आपको परास्त किया जाए. देखिए प्रकाश अम्बेडकर साहब के पक्ष का और उद्धव ठाकरे साहब के पक्ष का मीटिंग आज हो रहा है, ये हम लोग ने भी आज ये सुना है. लेकिन प्रकाश अम्बेडकर साहब का पक्ष ये पूरा दलित समाज महाराष्ट्र का नहीं है. दलित समाज के अलग अलग पक्ष है,
अलग अलग संगठन है, कोई संगठन उनके साथ जा रहा है। मैंने अभी अभी बताया कि जो पद्मश्री नामदेव जी डसाल साहब, डसाल साहब थे जिन्होंने स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब के साथ में काम किया था, उनके पश्चात उनका जो दलित पैंथर महाराष्ट्र का है वो पूरे दलित पैंथर के राज्य कार्यकारिणी ने एकनाथ जी शिंदे साहब के साथ काम करने का डिसीजन लिया है। ऐसा जो कई संगठन हमारे साथ आएंगे, कई संगठन उनके साथ जाएंगे, जिनका जिनके साथ विचार जम जाएगा, जिनका